नमस्कार, माय टीव्ही न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत। चला पाहूया ब्रेकिंग न्यूज। जलगाव शहर शेतकऱ्यांची जनावरे त्वरित परत करा, नेहरू समाज मधील सेवकांची मागणी। 25 जुलै रोजी MIDC पोलीस स्टेशन जळगाव यांनी मेहरूण परिसरातील शेतकऱ्यांच्या घरासमोर बांधलेली 141 घुरे जप्त करून घेऊन गेले होते। त्या प्रकरणी पोलिसांनी 29 जुलै रोजी 3 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला व 60 जनावरे अधिकृतरित्या जप्त करून 82 जनावरे ही 8 शेतकऱ्यांच्या मालकीची व पारंपरिक शेती उद्योगाशी संबंधित असल्याने पूर्णपणे पोलिसांचे समाधान झाल्याने ती 82 जनावरे 8 शेतकऱ्यांना परत करण्याचे आदेश व सुपूर्दनामा करून शेतकऱ्यांना दिला। 30 जुलै पासून RC बापनाव गोशाळा सेवा केंद्र कुसुंबा येथे हे शेतकरी रोज जात असून त्यांना त्यांची गुरे देत नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांनी दिनांक 7 ऑगस्ट रोजी त्यांची गुरे 3 दिवसात न मिळाल्यास आत्मदहनाची नोटीस जिल्हाधिकारी यांना दिली होती। 11 ऑगस्ट रोजी माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या समक्ष मेहरूण परिसरातील समाजसेवकांनी त्या शेतकऱ्यांना आत्मदहनापासून परावृत्त केले व तुम्हास तुमचे गुरे कायदेशीर मार्गाने परत मिळवून देऊ असे आश्वासन दिले। त्यावेळी उपस्थित सुशील कुमार बापना उर्फ पप्पू सेठ यांनी सुद्धा गुरे देण्याचे मान्य केले होते। पोलिसांनी सुद्धा सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याने ते आत्मदहन मागे घेण्यात आले। परंतु 12 ऑगस्ट रोजी सुद्धा RC बापना यांनी गुरे देण्यास नकार दिला व तुमच्याकडून जे काही करता येईल ते करा अशी भाषा वापरल्याने मेहरूण शिवारातील सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक इकबाल पिरजादे, मनियार बिरदारीचे अध्यक्ष फारुक शेख, MIMचे जिल्हा अध्यक्ष झिया बागवान, काँग्रेसचे जमील शेख, शिवसेना नगरसेवक इब्राहिम पटेल, राष्ट्रवादीचे सलीम इनामदार, जमियत उलमाचे हाफिज शफीक, ईदगाह ट्रस्टचे अनिश शाह, नगरसेवक रियाज बागवान, हाजी युसुफ शेख व कुल जमातीचे बशीर बुल्लानी यांनी एकत्रित येऊन माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन RC बापना हे कायदेशीर 82 गुरे सुद्धा शेतकऱ्यांना परत करीत नाही व पोलीस सुद्धा RC बापनाकडून घेऊन देत नसल्यामुळे आपण जिल्हा दंडाधिकारी म्हणून आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी आर्त हाक दिली। यावर त्वरित निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करू असे लेखी निवेदन दिले। जिल्हा दंडाधिकारी यांनी पोलिसांचे प्रथम खबरी आदेश क्रमांक 994-20 वाजून खात्री केली व या प्रकरणी पोलिसांना सदर गुरे देण्याबाबत आदेश करतो असे आश्वासन दिले। जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देताना इकबाल पिरजादे, फारुक शेख, झिया बागवान, जमील शेख उपस्थित होते। जिल्हा प्रतिनिधी शेख जावेद पाचोरा।